भाजप सरकारच्या नागरिकत्व कायद्याच्या विरोधात देशभरात ठिकठिकाणी लाखो महिला आंदोलनास बसल्या आहेत, तर अनेक दिवस सुरू असलेल्या या आंदोलनात कोणत्याही प्रकारचं चुकीचं कृत्य अद्याप घडलेलं नाही, त्यामुळे शांततेत आंदोलन सुरू असताना याला गालबोट लागून समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचं काम काही विघ्नसंतोषी मंडळींकडून करण्यात येत आहे. या प्रसंगी सोलापुरातील दत्ता बडगू या युवकानं सोशल मीडियावर पोस्ट टाकून मुस्लिम समाजातील महिलांना तसंच तमाम महिलांना लज्जा वाटेल आणि मान खाली घालावी लागेल असं कृत्य केलंय. यावेळी शाहीन बागेतील कोणतीही खबर येणं बंद झालंय म्हणजे सर्व महिला प्रेग्नंट झाल्या आहेत काय अशी संताप येणारी पोस्ट टाकून तमाम महिला भगिनींचा अपमान केलाय. खरं तर कोरोना व्हायरस प्रसारामुळे ठिकठिकाणच्या शाहीन बाग आंदोलनातील गर्दी प्रशासनाच्या सांगण्यानुसार काही प्रमाणात कमी केली गेली, याचा अर्थ आंदोलन संपला असं होत नाही. त्या पार्श्वभूमीवर दत्ता बडगू या सोलापुरातील माथे फिरून महिलांबाबत अश्लील पोस्ट टाकून देशभरातील महिलांचा घोर अपमान केलाय. तर राजकारण करत असताना तिथल्या तिथे ठेवून सर्व समाज गुण्या गोविंदाने राहत असताना दत्ता बडगू याने मात्र दोन समाजात तेढी निर्माण होईल असं चुकीचं वक्तव्य केलंय, याची त्याला शिक्षा होणं गरजेचं आहे. याकरिता दत्ता बडगू या महिला दोषी माथेफिरूवर पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक करावी, शिवाय तमाम महिलांची त्यानं जाहीर माफी मागावी अशी मागणी सोलापूर शहर राष्ट्रवादी युवा काँग्रेस पार्टीच्या वतीनं करण्यात येते. भाजपा के एक कार्यकर्ता जिसका नाम दत्ता बड़गू है, इस बंदे ने शाहीन बाग को लेकर बाकी आंदोलन करने वाली महिलाओं को लेकर एक वादग्रस्त यहां पर पोस्ट फेसबुक अकाउंट पे कल रात में करने के बाद हमारे पदाधिकारियों ने वो हमें समझा कर दिया. मैंने वो पोस्ट अच्छे से मतलब देखा, जिसके चलते सोलापुर शहर राष्ट्रवादी युवा कांग्रेस की जानिब से आज सोलापुर शहर के सम्माननीय पुलिस आयुक्त अंकुश शिंदे सर को यहाँ पर हमने निवेदन यहाँ पर सादर किया है और आयुक्त साहब से ऐसे हमने रिक्वेस्ट की है, ऐसी गुजारिश की है कि वो उस बंदे पर कड़क से कड़क एक्शन लिया जाए, जिसको चलते कभी सोशल मीडिया पर हो या फिर कोई भी क्षेत्र में ऐसी गलत पोस्ट यहाँ पर न निर्माण हो. सोलापुर शहर में कई वर्षों की यहाँ पर परंपरा है, अठारह पगड़ जाति के लोग यहाँ पर मिल के खुशी का माहौल सोलापुर में जैसे बना है, उस माहौल को बिगाड़ने का काम ये भाजपा के जो नालायक कार्यकर्ता की जानिब से ये हो रहा है, इसको यहाँ पर रुकना चाहिए, ऐसा यहाँ पर निवेदन हमने यहाँ पर पुलिस आयुक्त साहब को दिया है.